नमस्कार विद्यार्थी मित्र, आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे। त्या गोष्टीमध्ये एका माणसाची फजिती झालेली आहे। ती फजिती कशी झाली ते ऐका। एक गाव होतं, त्या गावामध्ये एक शिंपी होता। तो कपडे शिवायचा व्यवसाय करायचा, पण तो शिंपी खोडकर होता। तो लोक त्याच्याकडे जेव्हा कपडे शिवायला यायचे तेव्हा तो त्यांना स्वीट होच काही बोलणं, किंवा लहान मुलं आलं की त्यांना चिमट्या काढणे, स्वीट टोचणे, किंवा असं दोरा तोडणे, असं तो खोडकरपणा करायचा। एक दिवस त्या गावामध्ये एक हत्ती येतो। तो हत्ती प्रत्येकाच्या घराजवळ जातो, घरातले लोक त्याला काही खायला द्यायचे, कोणी पाणी प्यायला द्यायचं, असं करत करत तो हत्ती त्या शिंप्याच्या दुकानाजवळ जातो। तो शिंपी नेहमीप्रमाणे खोडकरपणा त्याच्याबरोबर करतो। तो हत्ती जेव्हा सोंड पुढे करतो तेव्हा तो शिंपी त्याला स्वीट टोचतो। हत्ती ओरडत ओरडत तिथून निघून जातो। हत्तीला समजतं की हा शिंपी खोडकर आहे, याची खोड मोडायलाच पाहिजे, याची फजिती करायलाच पाहिजे। तेव्हा तो तलावाकडे जातो, तेथे पूर्ण पाणी पितो आणि आपल्या सोंडेमध्ये पूर्ण पाणी भरून घेतो। परत तो त्या शिंपीजवळ येतो आणि आपली सोंड पुढे करतो। शिंपीला असं वाटतं की आता याची परत आपण मजा करू। तो सुई टोचणार तेवढ्यात हत्ती पूर्ण सोंडेतलं पाणी त्या शिंप्याच्या अंगावर टाकतो आणि तो शिंपी धसा धसा रडायला लागतो आणि त्याची कायमची खोड हत्ती मोडून टाकतो। अशा प्रकारे त्या हत्तीने त्या शिंप्याची फजिती केली असते। अशीच फजिती आपण इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची फजिती केली होती। ही फजिती कशी केली, का केली, हे आपण या पाठामध्ये पुढे पाहणार आहोत।